नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज पण मी व्हिडिओ दुपारी स्टार्ट केला आहे. तर बघा, फौजी साहेबांचं काम चालू आहे. तर त्यांनी गांडूळ खत आणलंय, तर म्हणले आपण झाडांना गांडूळ खत आणलंय ते टाकू. तर चला आता गांडूळ खत टाकतोय आम्ही. तर फौजी साहेब गेले होते काल गांडूळ खत आणायला. आमचे मित्र आहेत ना फौजी साहेबांचे, तर त्यांच्या मित्राच्या इथं गांडूळ खताचं प्रोजेक्ट आहे. तर तिथून त्यांनी खत आणलंय. तर म्हणले आपण झाडांना हे गांडूळ खतच घालत जाऊ ओरिजिनल, बाकीचं कुठलं केमिकल घालायचंच नाही अजिबात. तर त्यामुळे त्यांनी ते गांडूळ खत घेऊन आलेत. आता हे बघा, केमिकलने काय होतं, तात्पुरते झाडं चांगले होतात पण नंतर ते खराब होतात. तर त्याच्यामध्ये थोडे थोडे गांडूळ पण आहेत. तर म्हणले आपले जे झाडातली माती ना, ते गांडूळ अशी पोकळ पण करतील आणि झाडं छान होतील. तर त्यामुळे ते आता गांडूळ खत घालतात. चला आता गांडूळ पण त्यात आहे ना. आय ग गांडूळ बघा, ते हे बघा गांडूळ, हे बघा. तर असं गांडूळ इतकं छान आहे ना, असं एकदम असं जसं काय चाळणीने चाळ इतकं छान आहे. हे बघा गांडूळ खत पाहता, सुपर, खूप छान आहे. एकदम गावरान गाईचं खत आहे म्हणले. तर हे जे गांडूळ खत जिथं बनते ना, तिथं सुद्धा तुम्हाला मी एक दिवस घेऊन जाणार आहे. खत कसं बनवतात, काय बनवतात, तर ते बायोगॅस वगैरे भरपूर बनवतात. आणि झाडांची त्या भाऊंना सुद्धा इतकी आवड आहे ना, म्हणजे ते असं विकायसाठी नव्हते बनवत खत, हे घरगुती बनवायचे. पण ते म्हणले चला मेजर आपल्याकडं म्हणजे खत घ्यायला आले, त्यांना माहिती झालं फौजी साहेबांना तिथं खत बनवतात ते. तर ते म्हणले विकत नाही मी, पण तुमच्यासाठी मी देईन तुमच्या झाडांना. तर फौजी साहेब बोलले आम्हाला काय मोठ्या शेतीला नाही लागत, आमचे घरगुतीचे झाडं आहेत ना, तर त्यासाठीच लागतंय थोडंसं. तर ते म्हणले तुम्हाला मी देतो. तर फौजी साहेबांनी थोडंसं आणले, रात्री गेले होते ते काल संध्याकाळी, त्यामुळे थोडंसंच आणले. तर दोन तीन दिवसांनी जाणार आहेत आपण अजून खत आणायला, ते गांडूळ खत. तर तुम्हाला सुद्धा मी त्या फौजी साहेबांबरोबर मी पण जाणार आहे. तर तुम्हाला पण घेऊन जाईन मी ते गांडूळ खत काय दाखवायला. आणि त्यांची तर इतके झाड आहेत ना, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवन. तर फौजी साहेबांनी त्यांच्यातून काल आहे ना पॅशन फ्रूटचं बिया पण घेऊन आलेत. तर त्यांची तर पॅशन फ्रूट पण आहे, तर त्याच्या बिया पण त्यांनी आणल्यात लावायला. तर पॅशन फ्रूटच्या बिया पण लावणार मी. तर ते पॅशन फ्रूटचं झाड एक मागवलं ना, तर 250 रुपयाला एक पडलं होतं ते, आम्ही ऑनलाईन मागवलं तर. आणि ते आलं तर आलं त्याला पानंसुद्धा व्यवस्थित नाही येतं, त्या फक्त झाड असं मेल्यासारखं झालं आहे. तर त्यांनी बिया आणल्यात ना काल, तर बियापासून सुद्धा आम्ही झाडं ते आता रोपू, मस्त कोकोपीठात रोपायला लावू ते बिया आणि त्याच्यात झाडं तयार करून लावू सगळ्या आपल्या घराच्या साईडने. तर चला आता पहिलं आपण फौजी साहेब येतं ते गांडूळ खत कसं घालते झाडाला ते पाहू पहिलं. हे बघा, हे दोघं असतातच इथं वरती, म्हणजे फौजी साहेब आम्ही कामाला लागलो ना हे असतातच. तर याचं अजून कॉलेज चालू झालं नाही आहे ते फार्मसीचं, त्याच्यामुळं तो पण घरी असतोय आणि माझा भाऊ पण कामावून आला आहे आता. तर तो पण आहे. तर असं आम्ही मिळून मिसळून सगळे काम करत असतो, एक कामाला लागले आणि दुसरे आराम करते असं कधी होतच नाही. तर आता फौजी साहेब घालतात गांडूळ खत. चला तुम्हाला दाखवते मी कसं घालते. आता काय केलं तुम्ही, माती काढली. तर एक मातीचा वरचा लेयर त्यांनी काढलाय आणि आता गांडूळ खत घालतेत म्हणले. अच्छा, गांडूळ पण आहे त्याच्यामध्ये आहे ना. अच्छा, म्हणजे ते गांडूळ मातीमध्ये असतात पण आपण काय करतो केमिकलचे खत वगैरे घातले का ते मरून जातात नाही का. सगळे आपल्या मातीत असतात पण आपल्या रासायनिक खतामुळे ते आतमध्ये दबून जातात. अच्छा, असं ते तुम्हाला डिटेल आहे ना जो बनवतो ना ते सांगणार, एवढे आपल्याला पण माहिती नाही. हा का, चालते आपण जाऊया एक दिवस त्या भाऊंकडं आहे ना. लय ना काही करत रोपलेत बर का, मी त्याच्या मुळाला हातच लायला मी ते मुळाला हात लावला. आता नुसतं वरचं लेयर फौजी साहेबांनी काढून घेतलाय हा, आणि त्यामध्ये शेण ते आपलं गांडूळ खत घालायचं आणि पुन्हा वरतून तो मातीचा लेयर देऊन टाकायचा. हे
हे बघा गांडूळ आहे त्याच्यात, ते पण द्यायचं टाकून आता बरोबर उकरीत राहणार त्याला. हा ना, आता फौजी साहेबांनी काय केलं, झाडाची कुंडी आहे ना, जो टप आहे ना त्याच्यामधलं एक मातीचा वरचा लेअर काढून घेतला एका टपामध्ये दुसऱ्या, आणि त्याच्यामध्ये गांडूळ खत घातलं, आणि पुन्हा जो वरचा लेअर काढलेला आहे ना मातीचा साईडला, तो मातीचा लेअर पुन्हा वरतून टाकून दिला. कारण कसं आहे ना, ज्या गांडूळ खत आणले ना आपण त्याच्यामध्ये गांडूळ पण येतं, आणि गांडूळांना ऊन वारा अजिबात जमत नाही, त्यांना असं म्हणजे सावली लागते किंवा मातीखालीच असतात ते, वरती नसतात. तर वरती काढले ना आपण गांडूळ, तुम्ही बघू शकता ते असे मातीमध्ये घुसायला बघतात, खतामध्ये घुसायला बघतात. त्यामुळं आपण आहे ना वरचा मातीचा लेअर काढायचा, खाली एक गांडूळ खताचा लेअर द्यायचा, आणि त्याच्यावरतून पुन्हा मातीचा एक लेअर द्यायचा, म्हणजे त्या गांडूळांना ऊन वारा पण लागणार नाही, आणि ते त्यांचं काम व्यवस्थित मातीमध्ये करत राहतील. आणि खताचा एक लेअर असा झाडाच्या बुडाला दिला ना आपण, म्हणजे झाड पण छान होतं, आणि म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं पोषण त्या खताचं झाडाला मिळतं. तर जे आपण पॅशन फ्रूट मागवलं होतं ना ऑनलाईन, त्याची काडी तुम्ही बघू शकता सुकून चालली ती, म्हणजे मला नाही वाटत ती फुटन आता. तर फौजी साहेबांनी रात्री पॅशन फ्रूटच्या बिया पण आणल्यात त्या भाऊंकडून, तुम्ही बघू शकता पॅशन फ्रूट असं सुकलेलं आहे, त्याच्यामध्ये बिया येतं, तर त्या पण काढायच्यात. आणि ज्या बिया होत्या त्यांच्याकडं त्या पण आणल्यात फौजी साहेबांनी. आता याच्यामध्ये आधी त्यांनी त्या टप्प्यामध्ये गांडूळ खत घातले, खाली वरतून मातीचा लेअर दिलाय, आणि दोन तीन असे गड्डे केले, त्याच्यामध्ये कोकोपीट घातले, आणि त्या कोकोपीटात आहे ना फौजी साहेबांनी पॅशन फ्रूटच्या बिया उगायला घातल्या, तुम्ही बघू शकता अशा पॅशन फ्रूटच्या बिया आहेत. आता बघा मुलगा आहे ना पॅशन फ्रूटच्या बिया दाखवत होता तुम्हाला मला, आणि त्याच्या हातातून तो प्लास्टिकचा कागद आहे ना हवेने उडाला, आणि सगळ्या बिया इकडे तिकडे सांडल्या होत्या, मग आम्ही बसलो येचत त्या. तर पॅशन फ्रूटच्या बिया आम्ही येसल्या जेवढ्या सापडते तेवढ्या, आणि छोट्या मुलांनी मग चहा करून आणला टेरेसवरती, आम्ही चहा घेतला. आणि आता फौजी साहेब बोलले की जे प्लास्टिकचे ग्लास आहेत ना, तर त्याच्यामध्ये आपण कोकोपीट भरू, आणि जे पॅशन फ्रूटच्या बिया आहेत ना त्या उगायला घालू, त्याचे रोपं तयार करू आपण, आणि ते मग सगळ्या घराच्या साईडने लावून टाकून सगळे वेल वरती आणू टेरेसवरती म्हणले. तर जे पॅशन फ्रूटचं सुकलेलं फळ आणलं होतं ना फौजी साहेबांनी, तर ते रात्री खतामध्ये टाकून आणलं होतं त्यांनी गांडूळ खतामध्ये, त्याच्यामुळे त्याला गांडूळ खत लागलं होतं, नाहीतर एकदम असं पिवळं पिवळं दिसतं ते. आणि आतमधलं गर तुम्ही बघू शकता एकदम पिवळा गर असतो, तर याचं जर ज्यूस केलं ना इतकं भारी फ्लेवर आहे त्याचा, काय सांगू, खूप भारी ज्यूस लागतं पॅशन फ्रूटचं. तर फौजी साहेबांनी हे पॅशन फ्रूट तोडलंय, त्याच्यामधल्या बिया काढल्यात, आणि त्या बियांना जो पॅशन फ्रूटचा आतमधला गर लागलेला आहे ना, पल्प लागलेला आहे, तर तो कॉटनच्या कपड्याने असं त्यांनी चोळून काढला, आणि त्याच्या बियात काळ्या कलरच्या तुम्ही बघू शकता. तर त्या बिया काढल्या फौजी साहेबांनी, आणि त्या कॉटनच्या कपड्याने पुसून थोड्याशा पुन्हा म्हणले सुकायला घालतो. तर पॅशन फ्रूटचे दोन झाडं मागवले होते आम्ही ऑनलाईन 250-350 रुपयाला, पण त्याच्यातलं एक झाड तर वाढून गेलंच आहे, एक आहे अजून हिरवं, बघूया त्याचं काय होतं आहे ते. तर त्यांना आता बिया मिळाल्यात, आम्ही खूप ठिकाणी अशा बिया पाहिल्या, रोपं बघितले नर्सरीमध्ये, तर मिळालेच नाही आम्हाला, त्यामुळं आम्ही ऑनलाईन मागवलं होतं. काल ते गांडूळ खत आणायला गेले ना, त्यांना तिथं ते पॅशन फ्रूटच्या बिया मिळाल्या आणि फळ पण मिळालं, तर ते घेऊन आलेत आता, आणि म्हणले आपण खूप सारे आता झाडं तयार करू त्याचे आणि लावू. तर फौजी साहेब आणि आम्ही आलो थोडंसं फिरायला, आता मला वाटतं 6 वाजत आलेत 6 सव्वा 6, म्हणलं थोडंसं बाहेर फिरून यावा, म्हणजे संध्याकाळचं मोकळे वातावरण तर आहे आपल्याकडं, पण कसं थोडंसं फिरलं की छान वाटतं, थंड हवा सुटली संध्याकाळचं. तर काय हाय हॅलो हाय का नाही आमच्या फौजी साहेबांना बोलता नाहीत, तर बऱ्याचशा ताई बोलल्या की फौजी साहेबांना बोलायला लावा, फौजी साहेब दादा बोलतच नाहीत, तर ते बोलतात मला नाही बोलता येत, मी नाही बोलत, तुझी तू बोल बाई असं करतात. तर आज ना मी तुम्हाला जे आपलं नागवेलीचं पानं आहेत ना, पानाचे मोदक बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता असे मस्त मोदक होतात, अगदी कुठलाही कलर न वापरता ओरिजिनल आपले जे पानं आहेत ना नागवेलीचे, त्याचा कलर येतो ह्याला. तर ते कसे बनवायचे बघूया आपण. तर नागवेलीचा वेल आपल्याकडं भरपूर मोठा आहे, आपल्या सगळ्या ताईंना मावशींना माहिती आहे. तर एवढे पानं आहेत, मग त्याचा काहीतरी उपयोग आपण करून घेतलाच पाहिजे असं वाटलं. तर चला म्हणलं आपण आता ट्राय करू कसे होते ते बघूया. तर इथं मी खोबरे असं घरचंच खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतले, जे दुकानामध्ये मिळतं ना खोबऱ्याचा बुरादा किंवा डेसिकेटेड कोकोनट म्हणतात त्याला, तर ते नाही घेत मी, ते मला नाही आवडत, त्यामुळं मी खोबरं मिक्सरला असं बारीक करून घेतले, त्याचा पाठीमागचा ब्लॅक भाग वगैरे काहीच नाही काढलं, तसंच मी त्याचे बारीक बारीक तुकडे केले, मिक्सरला बारीक करून घेतले. आणि दोन वाट्यामध्ये का घेतले ते पण मी तुम्हाला नंतर सांगते. तर गुलकंद घेतले मी इथं 2 चमचे, टुटी फुटी घेतली 1 चमचाभर, मी बडीसोप घेतली 1 चमचाभर, गावरान तूप घेतले, आणि 1 वाटीभर मी दूध पावडर घेतली, आणि इथं 5-6 असे
नागवेलीचे पानं घेतलेत, तर आपल्याला इथे एक कपभर दूध लागणार आहे. फक्त आपण चहा पितो ना, तर तेवढं कपभर दूध लागतं आहे. तर दूधसुद्धा आपण थोडंसं कमी जास्त करू शकतो. ते घेते मी आता अजून याच्यामध्ये. आणि साखर लागते आपल्याला 2-3 चमचे फक्त. आता सगळ्यात आधी जे नागवेलीचे पानं आहेत ना, तर त्याच्या असे देठ शिरा मोठ्या असतात ना, तर त्या काढून घ्यायच्या. आणि पानाच्या सगळ्या असे शिरा काढून झाल्या की त्याचे पानाचे तुकडे करायचे, मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायचे. आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची 2-3 चमचे, थोडंसं दूध घालायचे आणि 2 विलायची घालते मी याच्यामध्ये. विलायचीने एक फ्लेवर खूप छान येतो. तसं तर आपले जे पानं आहेत ना नागवेलीचे पानं, त्याचासुद्धा फ्लेवर खूप छान येतो. विलायची टाकायची काही गरज नाही आहे, तरी मी 2 विलायची टाकले त्याच्यामध्ये. फक्त थोडंसं दूध घातलं आहे आणि साखर घातली. साखर जर घालून आपण याची पेस्ट तयार करून घेतली ना, थोडंसं साखर आणि दूध, तर तुम्ही बघू शकता अशी बारीक एकदम स्मूथ पेस्ट होती. असं गाळायची पण गरज पडत नाही. जास्त जर मोठं असलं ना, तर आपण आहे ना एखाद्या गाळणीने गाळून घेऊ शकतो, पुरणाच्या गाळणीने वगैरे. पण मी नागिणीचे पानं आहेत ना छोट्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट तयार करून घेतली होती ना, त्याच्यामुळे एकदम बारीक झाली, तुम्ही बघू शकता. तर 1 चमचाभर तूप घातलं मी कढईमध्ये, त्याच्यामध्ये ती पेस्ट घातली आणि मंद आचेवरती थोडंसं परतून घेते. म्हणजे काय होतं, जो कलर आहे ना पानांचा तो मस्त त्याला उठून येतो. कलर वगैरे काहीच घालायची गरज नाही पडत आपल्याला. तर पानांची पेस्ट करण्यासाठी मी कपभर दूध आणि साखर घातली होती ना, तर त्याऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्कसुद्धा वापरू शकता. दूध आणि साखर नाही वापरले तरी चालेल, पण माझ्याकडे कंडेन्स मिल्क नव्हतं, त्याच्यामुळं मी दूध आणि साखर घातली होती. आता जी पानांची पेस्ट थोडीशी मी परतून घेतली होती ना, तर त्याच्यामध्ये नंतर घातले मी वाटीभर दूध पावडर. तर दूध पावडर घातली ना याच्यामध्ये आपण, तर आपल्याला वाटलं ना आता थोडंसं कोरडं वाटतंय, तर आपण थोडंसं दूध याच्यामध्ये टाकू शकतो. पण जास्त जर दूध घातलं तर मग आपल्याला ते पुन्हा आटवत बसावं लागतं, जोपर्यंत त्याचं एकदम असं गोळा तयार होत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे मी अगदी 1/2 कपभर पुन्हा त्याच्यामध्ये दूध घातलं आणि असं हे आता एकदम घट्ट मिश्रण होईपर्यंत परतून घेते. आता थोडंसं घट्ट होत आलं की त्याच्यामध्ये आपण जे खोबरं बारीक केलं होतं ना मिक्सरला, तर ते घालते याच्यामध्ये आणि थोडंसं परतून घेते आता. तर याच्यामध्ये ना मी वाटीभर दूध पावडर घातली आणि 1/2 वाटीभर खोबऱ्याचा केस घातला आहे. म्हणजे खोबरं असं बारीक केलेलं घातलं आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही समप्रमाणामध्ये सुद्धा घालू शकता. 1 वाटीभर दूध पावडर आणि 1 वाटीभर खोबऱ्याचा बुरादा, डेसिकेटेड कोकोनट, किंवा आपण घरी खोबरं मिक्सरला बारीक केलेलं असं आपण समप्रमाणामध्ये घालू शकतो. किंवा आपल्याला हवं तर आपण कमी जास्त करू शकतो, गोड पण आपण कमी जास्त करू शकतो. तर 3 चमचे मी साखर घातली इथं, तर तुम्हाला गोड तुम्ही कमी जास्त करू शकता. साधारण मी आपण जे पोहे खातो ना, पोहे खायचे 3 चमचे साखर घातली याच्यामध्ये. कारण जी आपण दूध पावडर वापरली ना, तर ती सुद्धा गोड असते ना, त्यामुळं मी साखर जरा कमीच घातली. आणि ते मिश्रण आता थंड व्हायला थोडंसं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं मोठं वाटतंय. कारण मिक्सरला मी ना जरा आबडधोबडच खोबरं बारीक झालं होतं, माझ्याकडून एकदम बारीक नव्हतं झालं. तर डेसिकेटेड कोकोनट वापरलं ना, तर ते सुद्धा एकदम बारीक एकसारखं असतं आणि पांढरं असतं एकदम. ते वापरलं तरी पण चालतं. किंवा आपण घरचं खोबरं जरी थोडंसं बारीक केलं ना मिक्सरला, तर ते थोडंसं बारीक करून घ्यायचं. माझ्याकडून थोडंसं मोठंच राहिलं होतं, पण काही हरकत नाही, ते पण छान वाटतंय. आता आपण जे स्टफिंग भरायचं ना आपल्याला मोदकामध्ये, जे सारम भरतो ना, ते तयार करू. तर 2 चमचे मी गुलकंद घेतलं इथं, 1 चमचाभर बडीशेप घेतली आणि इथं 2 चमचेभर मी जी टुटी फुटी असते ना ती घेतली. आणि खोबरं छोट्या वाटीमध्ये मी वेगळं का काढलं होतं तुम्हाला म्हटलं होतं, मी नंतर सांगते मी तुम्हाला. तर हे सारण बनवायलाच मी 2 चमचेभर खोबऱ्याचा कीस हा बाजूला काढला होता. आपण मिक्सरला बारीक केलं होतं ना ते खोबरं, तर ते घातलं याच्यामध्ये. आता हे मिक्स करून घेते. तर आपण जे पान मसाल्यामध्ये सगळं सारण वापरतो ना पान तयार करायला, तर तेच सगळं सारण असतं याच्यामध्ये. तर पान मसाला मिळाला ना तुम्हाला, तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये थोडंसं घालू शकता. मला नाही मिळाला त्यामुळे मी नाही घातलं. आणि याच्यामध्ये आणखीन आपण चेरी पण घालू शकतो, पण टुटी फुटी, त्याच्यामुळे मी चेरी नाही घातली. तर तुम्ही बघू शकता आपलं सारण पण तयार झालंय आणि जे मिश्रण केलं होतं ना आपण दूध पावडरचं खोबऱ्याचं, तर ते सुद्धा थंड झालंय. आणि तुम्ही बघू शकता असं अजिबात हाताला लागत नाही, छान झालंय. आता ते सुद्धा थंड झालंय. आता मोदकाला, ते मोदकाचा जे साचा आहे ना छोटासा, तर त्याला मी असं थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे त्याला चिटकणार नाही आपले मोदक आणि आल्यात निघले जातील. आता बघा याच्यापासून कसे मोदक करायचे ना, मी तुम्हाला एकदम झटपट करून दाखवते. तर आपण उकडीचे मोदक करतो ना साच्यानी, अगदी त्याचप्रकारे इथं ते थोडंसं आपण मिश्रण तयार केलं आहे ना खोबरं आणि दूध पावडरचं, तर याच्या जागेवरती तुम्ही खवासुद्धा घेऊ शकता. खवा जरी घेतला तरी पण चालतो. त्याच्यामध्ये आपण जे पान आहेत नागवेलीचे ते थोडीशी पेस्ट करून घालायची आणि थोडंसं गरम करून घ्यायचं, थोडीशी साखर पावडर घालून वगैरे तरी पण चालतं. पण मी असं एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवते.
तर खवा मिळाला नाही मला, त्याच्यामुळे मी असं दाखवते तुम्हाला. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने करू शकता, दूध पावडरही वापरू शकता किंवा दूध पावडरच्या जागेवरती तुम्ही खवा पण वापरू शकता. तर सेम अशीच पद्धत करायची, खूप छान मोदक होतात. तर जे आपण उकडीचे मोदक करतो साच्याने त्याचप्रकारे आपल्या याच्यामध्ये मिश्रण भरायचं, थोडंसं मध्ये गड्डा करायचा, त्याच्यामध्ये जे आपण स्टफिंग केलं आहे ना, सारण केलं ते भरायचं, पुन्हा त्याचं पाठीमागचा भाग बंद करून घ्यायचा आणि असे मोदक बनवायचे. एकदम अख्खले आल्हाद असे मोदक तयार झाले जाते, तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा कळ्या दिसतात, अजिबात चिपकत नाही. आणि जरी चिटकलं हाताला थोडंसं, तरी आपण थोडं तूप लावलं हाताला तरी पण चालतं. तर हे बघा, असं थोडासा गड्डा करायचा सारण म्हणजे मिश्रण भरून त्याच्यामध्ये, आणि हे आपण जे सारण केलं आहे ना ते असं थोडंसं दाबून भरायचं, म्हणजे ज्या कळ्या आहेत ना साईडनी मोदकाला ते अख्खल्या दिसतात. आणि पाठीमागून पाठीमागचा भाग असा बंद करून घ्यायचा, तर एकदम असे मस्त मोदक झाले जातात. तर हे मोदक ना खायला एक नंबर लागतात, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर अगदी कुठलाही कलर न वापरता आपण हे मोदक केलेले आहेत, एकदम ओरिजिनल कलर आहे याला. तर तुम्हाला पाहिजे असेल ना की एकदम हिरवा कलर आला पाहिजे, म्हणजे बाजारात मिळतात तसे, तर तुम्ही कलर पण वापरू शकता, पण मला कलर नाही आवडत त्याच्यामध्ये, आपल्या पानांनीच कलर खूप भारी आला आहे त्याला. तर असे घरगुती बघा तुम्ही पानांचे मोदक तयार केलेत मी, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईनो, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर व्हिडिओ पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.